पतंग उडवताना गच्चीवरून खाली पडल्याने 13 वर्षीय चिमुकल्याच्या पोटामध्ये आर पार लोखंडे सळई घुसल्याची अंगावर शहारे आणणारी घटना खामगाव शहरातील रावण टेकडी घरकुल परिसरामध्ये घडली आहे. सदर मुलाची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलंय. खामगाव शहरातील रावण टेकडी भागातील घरकुल परिसरातील रुद्र राजेंद्र लुलेकर वय वर्ष 4 हा आपल्या मित्रांसोबत रविवारी एका घराच्या गच्चीवर पतंग उडवत होता. यावेळी पतंगाच्या नादात त्याचा तोल गेल्याने तो गच्चीवरून खाली पडला असता अर्थिंगसाठी जमिनीवर रोवलेली लोखंडी सळई त्याच्या पोटात आरपार घुसली. यावेळी आसपासच्या नागरिकांनी धाव घेऊन सळई कापून रुद्रला सळईसोबतच रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र त्याच्या पोटातील सळई काढण्यासाठी आणि पुढील उपचाराकरिता त्याला अकोला रेफर करण्यात आले असून संपूर्ण वृत्त लिहेपर्यंत त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पतंग उडवताना घडलेली ही घटना खरोखरच पालकांची चिंता वाढवणारी आहे.